हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल डॉक्टर कीर्ति लोखंडे। आज मी बनवलेले आहेत अनारसे। अधिक महिन्यामध्ये अनारसे म्हणजेच अप्पूपदान जावयाला देण्याची प्रथा आहे। अनारसाला संस्कृतमध्ये अप्पूप असे म्हटले जाते। पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या भ्रमणाला 365 दिवस 5 तास 48 मिनिटे आणि 47.5 सेकंद लागतात। हा संपूर्ण भाग इंग्रजी कैलेंडरमध्ये 12 भागात डिवाइड केलेला आहे, म्हणजेच 12 महीने डिवाइड केलेले आहेत। मराठी कैलेंडरमध्ये चंद्राच्या परफेक्ट कलेनुसार हे पूर्ण दिवस डिवाइड केलेले आहेत। मराठी कैलेंडरमध्ये कोणता ग्रह कोणत्या वेळी कोणत्या स्थानी असेल याचे परफेक्ट गणित असते। यामध्ये दर तिसऱ्या वर्षी अधिक महिना तयार होतो। अनारसे बनवण्यासाठी मी घेतले आहे 2 वाट्या तांदूळ। हे तांदूळ बासमती किंवा कुठलाही तुम्ही घेऊ शकता। हे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि यामध्ये परत स्वच्छ पाणी घालून यावर मी झाकण ठेवून देत आहे। दुसऱ्या दिवशी यातील पाणी काढून टाकून मी परत स्वच्छ पाणी यात घालत आहे। परत तिसऱ्या दिवशी सुद्धा त्यातील पाणी काढून टाकून मी त्यात स्वच्छ पाणी घालून झाकून ठेवलेले आहेत। यामुळे तांदूळ जास्त आंबट होत नाहीत। चौथ्या दिवशी मी तांदूळ पाण्यातून काढून एका चाळणीवर घालत आहे। यामुळे तांदळातील पाणी पूर्ण निथळून जाईल। निथळलेले तांदूळ मी एका स्वच्छ कापडावर पसरवून ठेवलेले आहेत। हे मी घरातच सावलीमध्ये पसरवत आहे। हे तांदूळ पूर्ण कोरडे होऊ द्यायचे नाहीत। बोटाने तुटल्यास तुटले पाहिजेत। यामध्ये किंचित ओलसरपणा असावा। हे तांदूळ मी मिक्सरच्या जारमध्ये घालून बारीक दळून घेत आहे। हे तांदूळ दळल्यानंतर सोजी गाळतो, त्या गाळणींनी गाळून घ्यावेत, म्हणजे जाडसरपणा राहणार नाही। आणि वर आलेला जाडसर तांदूळ परत मिक्सरमध्ये घालून दळून घ्यावा आणि परत गाळून घ्यावा। अगदीच छान अनारसे हवे असतील तर हे पीठ एका स्वच्छ कापडातून गाळूनसुद्धा घेऊ शकता। तांदूळ हे ग्लुटेन फ्री असतात, यामुळे त्यामध्ये चिकटपणा नसतो। गव्हाचे आणि बेसनाचे पदार्थ सहसा बिघडत नाहीत, कारण त्यामध्ये एक प्रकारचा चिकटपणा असतो। परंतु तांदूळाचा हा अनारसा करणे म्हणजे एक प्रकारे सुगरणीचा कसच लागतो। तांदूळ फार पॉलिश केलेला नसेल तर त्यामध्ये व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन डी, कॅल्शियम्स आणि फायबर्स असतात। यामध्ये मुख्यतः कार्बोहायड्रेट्स असतात, यामुळे आवश्यक ऊर्जा निर्माण होते। तांदळामध्ये सोडियम किंवा कोलेस्ट्रॉल नसतं आणि चरबी पण नसते, यामुळे हृदयासाठी हा उत्तम असतो। त्यांना झोप न लागण्याची समस्या आहे, म्हणजेच इन्सोम्निया आहे, अशांनी तांदूळ खावा। यामुळे सेरोटोनिन नावाचं संप्रेरक वाढते आणि झोप यायला लागते। पोटाच्या अनेक रोगांमध्ये तांदूळ खावा, म्हणजेच भात खिचडी खावी। इथे मी एक फुलपात्र तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच फुलपात्राने मी पाऊणवाटी गुळ मोजत आहे। हा गुळ चिक्कीचा नको, साधा रेग्युलर जो गुळ आपण वापरतो तोच चालतो। माझ्याकडे असलेला हा गुळ मऊच आहे, त्याला मी छान मऊ बनवून घेतलेला आहे। गुळ कडक असेल तर किसून घ्यावा। तांदूळ पीठ आणि गुळाचं हे मिश्रण तुम्ही मिक्सरमधून सुद्धा बारीक करून घेऊ शकता, त्यामुळे हे मिश्रण छान एकजीव होईल। गुळामध्ये कॅल्शियम आणि आयर्न असतात, यामुळे हाडे मजबूत होतात, स्मरणशक्ती उत्तम राहते, मूड चांगला होतो। स्त्रियांमधील ॲनिमिया दूर होण्यासाठी गुळ उपयोगी आहे। गुळ आणि तांदूळ पीठ हे मी छान मिक्स करून घेते आहे आणि त्याचे असे गोळे तयार झालेले आहेत। यामध्ये पाणी किंवा दूध किंवा तूप किंवा केळं काहीही घालण्याची गरज नाही। याचे असे गोळे तयार होतात, कारण तांदूळ थोडासा ओलसर असतो। इथे मी एक फुलपात्र तांदूळ पीठ घेतलेला आहे आणि त्यामध्ये पाऊण वाटी पिठी साखर घेतलेली आहे।
पिठी साखर इथे बारीकच असावी किंवा चाळणीनी चाळून घ्यावी। तांदळापेक्षा जास्त साखर केव्हाही घेऊ नये, नाहीतर अनारसे वितळू शकतात। तांदूळ पीठ आणि साखर हे छान मिक्स करावे किंवा मिक्सरमधून हलकेसे फिरवून घ्यावे, म्हणजे ते छान एकजीव होतील आणि त्याचे छान गोळे असे तयार होतील। तांदळाच्या किंचितशा ओलसरपणामुळे साखर वितळल्या जाते, याला पाणी सुटतं आणि त्याचे मस्त गोळे तयार होतात। याप्रमाणे मी साखरेचे आणि गुळाचे दोन्ही प्रकारचे अनारसे बनवते आहे। गुळाचे गोळे आणि साखरेचे गोळे दोन्हीही मी असे डब्यात झाकून ठेवत आहे। दुसऱ्या दिवशी मी हे गोळे बाहेर काढलेले आहेत। हे गोळे मी फोडून घेतलेले आहेत। हे मी एक छोटासा केळ्याचा तुकडा घेतलेला आहे, यातील मी अर्धाच भाग यामध्ये घालणार आहे। केळी मिक्स करताना यामध्ये अगदी थोडा थोडा भागच मिक्स करावा। पूर्ण भाग मिक्स केला तर अगदीच मिश्रण पातळ होऊ शकतं। केळं नसेल तर किंचित दूध किंवा तूप किंवा पाणी तुम्ही घालू शकता, परंतु अगदी अर्धा चमचा किंवा एक चमचाच घालावं। त्यामुळेच मिश्रण पातळ होऊन असा गोळा तयार होतो। अनारसाचं पीठ भिजवताना इथेच काळजी घेणे गरजेचे आहे। अनारसाचे हे पीठ जास्त पातळ होऊ देऊ नये किंवा जास्त घट्ट पण ठेवू नये। साखरेच्या अनारशाचा असा गोळा तयार झालेला आहे। हा गोळा मी बाजूला ठेवत आहे। आता मी गुळाचा गोळा फोडून घेत आहे। गुळाच्या गोळ्यामध्ये काहीही घालण्याची गरज भासली नाही। हा सहज पातळ झाला आणि याचा गोळा तयार झालेला आहे। याला पाणी सुटलेलं आहे। हे गुळाचे आणि साखरेचे असे दोन्ही गोळे मी एका डब्यात ठेवलेले आहेत। हे मी असेच 3 दिवस ठेवलेले होते। चौथ्या दिवशी दोन्ही पीठं असे फर्मेंट झालेले आहेत। फर्मेंट होऊन ते असे पसरलेले आहेत। फर्मेंटेशनच्या प्रोसेसमध्ये प्रोबायोटिक्स तयार होतात आणि हे प्रोबायोटिक्स आतड्यांमध्ये जाऊन बॅक्टेरियल फ्लोरा उत्तम प्रकारे तयार करतात आणि पोटाचे विकार दूर होतात। यावेळी जर अनारसाचे पीठ पातळ वाटत असेल तर त्यामध्ये थोडीशी तांदळाची कोरडी पिठी घालू शकता। हे अनारसे मी प्लास्टिक पेपरवर थापत आहे। खाली मी थोडीशी खसखस पसरलेली आहे, त्यावर मी 2 बोटांच्या साह्याने अलगद हे अनारसे थापत आहे। तेल तापवताना मी आधी तेल तापवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अनारसा खसखसीची बाजू वर येईल अशा प्रकारे यात सोडत आहे। अनारसा सोडल्यानंतर गॅसची फ्लेम मी लोवर केलेली आहे। मीडियम फ्लेमवर सुद्धा अनारसे जळायला लागतात। खालची बाजू लाल व्हायला लागते, त्यामुळे फ्लेम लो ठेवावी। अनारसावर मी झाराच्या साह्याने असे तेल टाकत आहे, ज्यामुळे अनारसा वरच्या साईडने पण लाल होईल। अनारसा एकाच बाजूने तळला जातो, अनारसा उलटवल्या जात नाही। बघा, अनारसामध्ये असे बबल्स निर्माण होत आहेत आणि जाळी पडत आहे। हे अनारसे तळल्या गेल्यानंतरही खूपच मऊ असे होतात। अनारसा थोड्याच वेळा थंड होतो आणि तो थोडासा कडक आणि असा कुरकुरीत व्हायला लागतो। साखरेचे व गुळाचे दोन्ही माझे अनारसे सारखेच दिसत आहेत। खसखस ही अनारस्यामध्ये मुख्यतः वापरलेली असते। खरं म्हणजे फार कमी पदार्थांमध्ये खसखस वापरल्या जाते। खसखसमध्ये विशेषतः ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असतात, जे मेंदूमधील नेटवर्क वाढवण्यासाठी अत्यावश्यक असतात। कणभर खसखसमध्ये मणभर फायदे लपलेले असतात। यातील 100 ग्रॅम खसखसमध्ये 42 ग्रॅम फॅट, फायबर्स 23 ग्रॅम असतात। व्हिटॅमिन बी, कॅल्शियम, मॅग्नीज, आयर्न खसखसमध्ये आढळून येतात। खसखस ही वेदनाशामक असते।
दातदुखी, शरीरातील दुखणी बंद होतात, यामुळे ॲसिडिटी, गॅस, सूज आणि पोटाच्या समस्या नष्ट होतात। तसेच खसखसमुळे चेहरासुद्धा चमकदार होतो। बऱ्याच वेळी लाल भाजी तयार करताना किंवा भाजीचा मसाला तयार करताना खसखस वापरला जाते। खसखसमधील विशेष कॅल्शियममुळे दात मजबूत होतात, केस गळणे कमी होतात आणि हाडे मजबूत होतात। सहसा गुळाचे अनारसे तेलात तळलेले छान लागतात आणि साखरेचे अनारसे तुपात तळलेले छान लागतात। माझी आई नेहमी तुपातच अनारसे तळायची। असे मस्त छान जाळीदार आणि कुरकुरीत अनारसे तयार झालेले आहेत। अनारसे तळून काढल्यानंतर नेहमी चाळणीतच ठेवावे, म्हणजे त्यातील तेल किंवा तूप खाली निथळून जातं। अनारसा तळताना वितळला किंवा बिघडला तर अनारसा हसला असं म्हटलं जातं। माझे अनारसे बघा असे छान कुरकुरीत झालेले आहेत आणि हाताने सहज तुटतात। माझे अनारसे बिघडले या अर्थाने नाही तर चांगले झालेत म्हणून हसले असे म्हणायला पाहिजे। एक दोन अनारसे मी असे छानपैकी स्माइलिंग असे बनवलेले आहेत। माय अनारसा इज स्माइलिंग, माय माउथ इज नाउ वॉटरिंग, करते आता मी अनारसा टेस्टिंग। चला मी तर आता माझा अनारसा टेस्ट करणार आहे, तुम्हीसुद्धा करा आणि टेस्ट करा। कसे झाले ते जरूर कळवा। व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। परत भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा। बाय।